शनिवारचा दिवस हा आजही अपशकुन मानला जातो का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल, कारण पनवेल पालिका निवडणुकांकरिता अर्ज भरण्याची सुरुवात शनिवार 29 तारखेपासून झाली आणि शनिवार हा दिवस हिंदू धर्मात अशुभ म्हणून मानला जातो. यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज या दिवशी भरणे टाळले. त्यातच प्रमुख पक्षांच्या अद्याप ही उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे त्यांनीसुद्धा अर्ज भरणे टाळले. त्यामुळे शनिवारी क्वचितच अर्ज भरण्यात आले. त्यामुळे सगळीच निवडणूक कार्यालये ओस पडलेली शनिवारी दिसली. या सगळ्याचा आढावा नवी मुंबई आवाजच्या प्रतिनिधी स्वप्नाली देसाई यांनी घेतला. 24 मे 2017 रोजी होणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. जिथे 29 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची सुरुवात होणार होती आणि याच अनुषंगाने पनवेल शहरामध्ये पोलीस यंत्रणा, पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहे यांची आता जय्यत तयारी सुरू झालेली आहे. याच अनुषंगाने आजच्या पहिल्या दिवशी काहीच अंशी हे जे काही फॉर्म भरणं आहे हे मात्र पाहायला मिळालेले नाही आहेत. जिथे शनिवार हा नाकर्त्याचा वार समजला जातो त्यामुळेच कदाचित या उमेदवाराने आजचा दिवस निवडला नसल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह स्वप्नाल देसाई, नवी मुंबई आवाज.